सनईचे सूर, मंगलाष्टक आणि वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती अशा उत्साहात पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला। वसंत पंचमीच्या निमित्ताने कोरोनाचे नियम पाळून हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला। देवाच्या विवाह सोहळ्यासाठी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतीकात्मक मूर्तींना दागदागिने आणि भरजरी पोशाखामध्ये नटवण्यात आलं होतं। रुक्मिणी मातेला खास रेशमी साडी तर विठ्ठलला रेशमी पोशाख परिधान केला गेला। दागदागिने आणि आकर्षक पोशाखामुळे देवाचं रूप अधिकच खुललेलं होतं। देवाचा विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवल्यानं भाविकही भारावून गेले। विवाह सोहळा एकदम थाटामाटात झालेला आहे आणि असा दरवर्षी हा सोहळा होतोय, त्यासाठी आम्ही आवर्जून या विवाह सोहळ्याला येतोय। ग्रामीण भागातून बरेच लोक येतात या विवाहासाठी। असा लग्न सोहळा आम्ही कधीच नाही पाहिला, डोळे दिपून गेले आमचे, आनंद सुरू व्हायला लागले। इतका आनंद, खूप आनंद झाला आम्हाला। किती वेळा दर्शन घेऊ, किती वेळा त्यांचे पाया पडू, असं झालं आम्हाला आनंद। आम्ही पंढरपूरचे जात पण आम्हाला पहिल्यांदा दर्शन झालं असं। हा लग्न सोहळा बघितल्यानंतर डोळ्याचं पारणं फिटलं। आज 30 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण मी आज पहिल्यांदा हा सगळा लग्न सोहळा पाहिलेला आहे, त्यामुळे खूप आनंद होतोय मला। येस, अशीच आमची अपेक्षा आहे, भगवंताची सेवा अशीच घडत राहावं एवढीच आमची अपेक्षा आहे। आमच्या वाडवडलापासून आज्या पंजापासून आम्ही पारंपरिक सेवा करत आलोय, भगवंताची नगरखाना यावं चालू करावा एवढीच आमची अपेक्षा आहे। नगरखाना आणि सनई चौकडा चालू करावी मंदिर समितीने एवढी आमची अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।